हेलो गाइस, तो कैसे हो आप लोग दोस्तों। उम्मीद करते हो बहुत ही खुशी होंगे, बहुत ही मजे से होंगे। बट यहाँ पे एक जो चीज़ है, अभी मेरे साथ जो हुआ है एक्सपीरियंस, अगर मैं वो एक्सपीरियंस को आप लोगों के साथ शेयर नहीं करूँ, मैं उम्मीद करूँगा कि बहुत कुछ मैं मिस कर दूंगा। और आप लोगों का कुछ एक्सपीरियंस जो है, ये जो दिल का गुस्सा है, ये जब ठंडा भी नहीं होगा और आप लोगों को जब तक नहीं बताऊंगा, शायद मेरा तरफ से कुछ जो है एक्सपीरियंस और इन्फॉर्मेशन शायद जो है छूट जाए। तो आज का जो एक्सपीरियंस था, मुझे बहुत ही खराब लगा। एक्चुअली आज ही ग्रुप में बात चल रहा था, मेरा ग्रुप में अभिषेक जो है बता रहा था कि अगर पुलिस वाला इतना रात में हमें पकड़े, और ये जो नाइट कर्फ्यू चल रहा है बैंगलोर में, ऐसा ऐसा पोजिशन में अगर हम जो डिलीवरी कर रहे, ऐसे में अगर पुलिस वाला पकड़े, कॉप वाला पकड़े, तो हम क्या जवाब देंगे, क्या आंसर है, क्या कुछ करना है। तो गईज आज का मैंने आ रहा था जो है, मतलब फ्रॉम नागवाड़ा तरफ से आ रहा था, नागवाड़ा कल्याण नगर तरफ से आ रहा था। जो मेकरी सर्कल का जो सिग्नल है, मेकरी सर्कल जो सर्कल है, तो वहां से जब मैं यशवंतपुर के तरफ टूअर्स में यशवंतपुर के तरफ आ रहा हूँ, उधर जो केटीएम ड्यूक का शोरूम है, केटीएम ड्यूक का जो शोरूम है, वहीं पे बहुत सारे पुलिस वाला का जो है वहाँ पे बैरिकेड था, और उन्होंने सबको खड़ा रहा था, सबको जो है एक एक करके खड़ा रहा था। ऐसा ही जो है, एक पहले डंजे वाला को खड़ा किया था, उसके बाद मेरे को हाथ दिखाया तो मैं ही खड़ा हो गया। तो डंजे वाला जोमेटो में दोनों आदमी खड़ा था। तो ऐसे में देखो, सबसे पहले तो बात है कि मैं माफ़ी चाहना चाहूँगा इस वीडियो के अंदर, कि जो भी अगर कनाडा का गवर्नमेंट अथॉरिटी जो भी अगर इस वीडियो को शायद कोई देख सकती हो, तो एक बात तो सही है कि सर हम भी ये मानते हैं, ये जो चल रहा है, ये जो कनाडा का जो है बैंगलोर नाइट कर्फ्यू, ये हम मानते हैं, ये मानते नहीं ऐसा नहीं है, ये हम बहुत ही मानते हैं। हम भी हमारा ख्याल रखने की कोशिश करते हैं और कस्टमर का भी ख्याल रखने की कोशिश करते हैं, हम इसको मानते हैं, बहुत तरीके से इसको हम सपोर्ट करते हैं। बट क्या करें, हमारा जिंदगी है। बहुत सारे लोग क्या है कि ये जो डिलीवरी बॉयज का जो जॉब है, इसको जो है लाइफ टाइम के लिए, मतलब फुल टाइम पकड़ लिया है। बात करें कि फुल टाइम पकड़ लिया, जैसे कि मैं आदमी हूँ, तो मेरे जैसा बहुत सारे लोग हैं जो कि ये डिलीवरी जॉब का जो जॉब है, जोमेटो बोलो, स्विगी बोलो और डंजो बोलो, इसको फुल टाइम पकड़ लिया है। उन लोगों के पास दूसरा कोई जॉब नहीं है, जैसे कि मेरा पास दूसरा कोई चारा नहीं है। और बात करें कि हम कितना इनकम करते हैं, देखो शायद अगर कोई भी यहाँ पे देख रहे हो जो कि अथॉरिटी से हो, हमारा जो इनकम बहुत ही कम होता है। डेली का अगर मैं बात करूँ कि हमारा जो खाना उटा उटा गाड़ी दो पेट्रोल, गाड़ी दो एक्सपेंसेस, अदे अल्लाह बिट पेटो आई नी रुपए सामला मारा के, आई नी रुपए एवरी डे प्रॉफिट तबला के नमी तुम्बा कष्ट में आगत है। डेली के 7 घंटे इंदर ओदते भी कैल्सा मारते भी, रात्री 12 घंटे तक कैल्सा मारते भी, आदरो 500 डेली मारबेकादरे ओंद 15 ಸಾವಿರ 1 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಮರಕ್ಕೆ ನಮಗೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಪ್ರಾಫಿಟ್ ಮರಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೋ, ಊಟ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು, ಪೆಟ್ರೋಲ್ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು, ಗಾಡಿದು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು 15 ಸಾವಿರ ಪ್ರಾಫಿಟ್ ಮರಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ನೀವು ಎಲ್ಲ ಅನ್ಕೋಬಹುದು ಇವ್ರಿಗೇನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಇಲ್ಲೇ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ ಏನಂತ, ಈ ಥರ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಫುಲ್ ಟೈಮ್ ಕೆಲಸ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ನಮಗೆ ಈ ಥರ ಕಷ್ಟ ಇದೆ. ನಾವು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕರ್ನಾಟಕ ಲಾಕ್ಡೌನ್, ಕರ್ನಾಟಕ ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂ ಏನೋ ಇದ್ರೆ ಅವ್ರ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬಟ್ ಏನಂದ್ರೆ ಊಟಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಇವಾಗ ಆಜ್ ಜೊ ಮೇರೆ ಸಾಥ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಹುವಾ, ಐಸಾ ಹುವಾ ಕಿ ಪೊಲೀಸ್ ವಾಲಾ ವಹಾಂ ಪೆ ಏಕ್ ಹಿ ಸಿಂಗಲ್ ಸ್ಟಾರ್ ವಾಲಾ ಪೊಲೀಸ್ ವಾಲಾ ಥಾ, ಔರ್ ತೀನ್ ಚಾರ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಥಾ, ಔರ್ ಬಹುತ್ ಸಾರೇ ಜೊ ಹೋಮ್ ಗಾರ್ಡ್ ಥೇ ಉನ್ ಲೋಗ್ ಜೊ ಹೈ ಗಾಡಿ ವಾಲೆ ಕೋ ಖಡಾ ರಹಾ ಥಾ. ದೋ ಐಸಾ ಆದ್ಮಿ ಥಾ ಜೊ ಕಿ ಮತಲಬ ಮೇರೆ ಕೋ ಮಾಲೂಮ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಕಿ ಮತಲಬ ಜೊ ನಾರ್ಮಲ್ ಆದ್ಮಿ ರಹತಾ ಹೈ ಉನ್ ಲೋಗ್ ಹೈ, ತೋ ವಾಲಂಟಿಯರ್ ಮೇರೆ ಕೋ ಲಗ್ ರಹಾ ಹೈ, ತೋ ಸಬ್ಕೋ ಖಡಾ ರಹಾ ಥಾ. ಡಂಜೆ ವಾಲೆ ಕೋ ಬೋಲಾ, ಮತಲಬ ಏಕ್ ಪೊಲೀಸ್ ವಾಲಾ ಬಾತ್ ಕರ್ ರಹಾ ಥಾ, ಸರ್ ನೋಡಿ ಸರ್ ಇವರು ಸಿಗರೇಟ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಸರ್, ಸಿಗರೇಟ್ ಏನೋ ಊಟ ಆದಲ್ಲಿ ಸಿಗತ್ತಾನ, ಸಿಗರೇಟ್ ಏನೋ ಊಟ ಆದಲ್ಲಿ ಸಿಗತ್ತಾನ, ಸಿಗರೇಟ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಬ್ರು ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಇತ್ತು, ಅವರು ಖುಷಿ ಖುಷಿದಲ್ಲಿ ಮಜಾಕ್ ಮೇ ಓ ಬಿ ಬೋಲ್ ರೀ, ಓ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತಾ, ಇವರು ಇವರು ಕಂಡಮ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ, ಕಂಡಮ್ ತೊಗೊಂಡು ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಡೆಲಿವರಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಪ್ಲೈ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ, ಅವರಿಗೆ ಬೈತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವರಿಗೆ ಡಂಜೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೈತಾ ಇದ್ದಾರೆ, ಓ ನೀವೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಮ್ಮ, ಈ ಥರ ಕೆಲಸ ಏನಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೀರಾ, ತೊಗೊಂಡೋಗಿ ತೊಗೊಂಡೋಗಿ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಕೊಡ್ತೀರಾ, ಅದಕ್ಕೆ ಕಸ್ಟಮರ್ ನಿಮಗೆ ಬುಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರ್ ಈ ಥರ ಅಲ್ಲ, ನಾವು ತೊಗೊಂಡು ತೊಗೊಂಡು ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಕೊಡೋದಲ್ಲ, ಕಸ್ಟಮರ್ ಬುಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಆದಮೇಲೆ ನಾವು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಫಾಸ್ಟ್ ನಾವು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಕಸ್ಟಮರ್ ಮನೆ ಮನೆ ಹೋಗಲ್ಲ, ಸರ್ ತಗೊಳ್ಳಿ ಸರ್ ಸಿಗಟ್ ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದೀವಿ ತೊಗೊಳ್ಳಿ ಸರ್ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಕಸ್ಟಮರ್ ಬುಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತೊಗೊಂಡು ಕಸ್ಟಮರ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಓಕೆನಾ? ಸೊ ಇದು ಒಂದು ನಿಮಗೆ ಅನ್ಸ್ಬೋದು, ನಾವು ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ತೊಗೊಂಡು ಕಸ್ಟಮರ್ ಕೊಡ್ತೀರಿ ಅಂತ ಕಸ್ಟಮರ್ ಬುಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಥರ ಇಲ್ಲ ಸರ್, ಕಸ್ಟಮರ್ ಬುಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಸೊ ಏನಂದರೆ, ನಿಮಗೆ ಬೇಕಾದರೆ ಸರ್ ಪ್ಲೀಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಗವರ್ಮೆಂಟ್, ಕರ್ನಾಟಕ ಅಥಾರಿಟಿ, ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್,
हाँ कमिश्नर साहब यारादरू इद्रे सर निम्गे बेकाद्रे इदेल्ल स्टॉप माडि नोडि इदेल्ल स्टॉप माडि एनु प्रॉब्लम आगल्ल अमेज़न फ्लिपकार्ट डंजो स्विगी जोमेटो इदेल्ल स्टॉप माडि सर नमगे एनु बेकागिल्ल याकंद्रे ಎಲ್ಲರೂ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೆಲಸ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ ಯಾಕಂದರೆ ನಮಗೂ ಸೇಫ್ಟಿ ಬೇಕು ನಾವು ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರ್ತೀವಿ ಸೊ ಏನಂದರೆ ನೀವು ಹೇಳಿದ್ದೀರಾ ಈ ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಇ ಕಾಮ್ದಲ್ಲಿ ಜೋ ಇದೆಲ್ಲ ಡೆಲಿವರಿ ಬಾಯ್ಸ್ ಇ ಕಾಮ್ ಫುಡ್ ಡೆಲಿವರಿ ಇದೆಲ್ಲ ಎಕ್ಸೆಂಪ್ಟೆಡ್ ಇದೆ ಸೊ ಇದು ಎಲ್ಲ ಮಾರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದಗೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ ಬಟ್ ನಿಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಒಬ್ಬ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಹೇಳಿದರು ಇಲ್ಲೇ ನಿಮಗೆ ನಿನ್ನೆನೇ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಈ ಥರ ಈಸ್ಟರ್ ರಾತ್ರಿ ಜಾಲಿಗೆ ಡೆಲಿವರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದಾ ನಿಮಗೋಸ್ಕರ ನಾವು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾ ಈ ಥರ ಲಾಕ್ಡೌನ್ದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾ ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ ಸೊ ನೋಡೋ ಇವತ್ತು ನಾನು ಬಿಡ್ತೀವಿ ನಾಳೆ ಆದರೆ ನಿಮಗೆ ಗಾಡಿ ಸೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇರ್ತೀವಿ ನಿಮ್ಗೆ ಸೀದಾ ನಡ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕು ಸೊ ಕಹಿನ ಕಹಿ ಅಬ್ದೇಕಂಗೆ ಎಲ್ಲಿ ಆದರೂ ನಮಗೆ ಒಂಥರ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಬರುತ್ತೆ ಫುಡ್ ಡೆಲಿವರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದು ಇ ಕಾಮ್ ಡೆಲಿವರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದು ಇ ಕಾಮರ್ಸ್ ಡೆಲಿವರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಇ ಕಾಮರ್ಸ್ ಡೆಲಿವರಿ ಮಾಡ್ಬೋದು ಇದೆಲ್ಲ ಯಾಕಂದರೆ ಇದೆಲ್ಲ ಎಸೆನ್ಸಿಯಲ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಎಸೆನ್ಸಿಯಲ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಒಳಗಡೆ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಯಾಕಂದರೆ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ತೊಗೊಂಡು ಕೊಡ್ತೀವಿ ಸೊ ಕಸ್ಟಮರ್ಗೆಗೋಸ್ಕರ ನಾವು ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಒಂಥರ ನೋಡಿದ್ರೆ ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸೊ ನೆಸನ್ಗೆ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸೊ ಈ ಥರ ನೋಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಇದು ಒಂದು ಎಸೆನ್ಸಿಯಲ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ ಎಸೆನ್ಸಿಯಲ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಒಳಗಡೆ ಬರುತ್ತೆ ಸೊ ನೀವೆಲ್ಲ ಇದನ್ನು ಎಕ್ಸೆಂಟೇ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಮಾರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀರಾ ಬಟ್ ನಿಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನೋಡೋ ಇವತ್ತು ಬಿಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಾಳೆ ನಿಮಗೆ ಗಾಡಿ ಸೀಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಗಾಡಿ ಇಲ್ಲೇ ಇರಬೇಕು ನಿಮ್ಗೆ ನೆಡ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕು ಸೊ ಇದೆಲ್ಲ ಎಲ್ಲಾದರೂ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಒಂದಾದರೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಸರಿಯಾಗಿ ಕೊಡೋಕೆ ಹೇಳಿ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಹೇಳಿ ನೋಡಪ್ಪ ಡೆಲಿವರಿ ಬಾಯ್ಸ್ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಇನ್ನೊಂದು ಏನಂದರೆ ನಮಗೆ ಹೇಳಿ ಸರ್ ನೀವು ನೋಡಪ್ಪ ಒಂಥರ ಒಂದು ನ್ಯೂಸಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಸರ್ ನೋಡೋ ಯಾರು ಡೆಲಿವರಿ ಬಾಯ್ಸ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದು 10 ಗಂಟೆಯಿಂದ ನೀವು ಮನೆ ಸರಿಬೇಕು ಅಂತ ಸೊ ನಾವು ಮನೆ ಸರಿಬಿಡ್ತೀವಿ ಸರ್ ನಮಗೆ ನಾವು ಎಗೇನ್ಸ್ಟ್ ಹೋಗೋದೋ ಅಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೀವು ಎಕ್ಸಾಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡಿ ಸರ್ ಏನಾದರೆ ತುಂಬ ತುಂಬ ಕಷ್ಟವಾಗುತ್ತೆ ತುಂಬ ಖುಷಿನೇ ಆಗಲ್ಲ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಈ ಕೊರೋನಾ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ದಲ್ಲಿ ಈ ಅಂದರೆ ಏನು ಈ ಲಾಕ್ಡೌನ್ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಈ ಪ್ಯಾಂಡಮಿಕ್ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಸರ್ ನಾವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಸೊ ಒಂದು ಕಡೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ತುಂಬ ಸಲ್ಯೂಟ್ ಅವ್ರಿಗೆ ನರ್ಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ತುಂಬ ಸಲ್ಯೂಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೊಂದಂದರೆ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕರ್ಮಿಗಳು ರೋಡಿಗೆ ಕಸ ಗುಡಿಸ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕರ್ಮಿಗಳು ಅವರನ್ನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಸೊ ಫೋನ್ ಕಾಲ್ ಮಾಡೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಕಾಲರ್ ಟೀಮಲ್ಲಿ ಇದೇ ಕೇಳುತ್ತೆ ಪೊಲೀಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕರ್ಮಿಗಳಿಗೆ ಕೋಆಪರೇಟ್ ಕೊಡಿ ಅಂತ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಬಟ್ ನಾವು ಅದೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ನೀವು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಸೇಫ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಕಸ್ಟಮರ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿ ಅಂತ ಸೇವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಸೊ ಕಸ್ಟಮರ್ ಆಚೆ ಬರಬಾರ್ದು ಅವರು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಜೊತೆಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಜಾಸ್ತಿ ಅಂದರೆ ಸೋಷಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಅದೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್ ಅವರು ರೆಸ್ಟೋರೆಂಟಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಗಲಾಟ ಆಗುತ್ತೆ ಜಾಸ್ತಿ ನಾಯ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ ಜಾಸ್ತಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕಸ್ಟಮರ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ ನಾವು ಡೆಲಿವರಿ ತೊಗೊಂಡು ಕಸ್ಟಮರ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಸೊ ನಾವುಗೋಸ್ಕರನೇ ಆ ಥರ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಸೊ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಯಾರೋ ಹೇಳಲಿ ಅಂತ ಈ ಥರ ಡೆಲಿವರಿ ಬಾಯ್ಸ್ ಅವರು ಅವರು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಮಗೇನು ಯಾರಾದರೂ ಹೇಳಲಿ ನಮಗೆ ಇದು ನಮಗೇನು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ಸೊ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಅವರು ಸ್ವಚ್ಛತಾ ಕರ್ಮಿಗಳವರು ಏನೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಅಂದರೆ ಸೆಷನ್ ಜೋ ನೇಷನ್ ನೇಷನ್ಗೆ ಸೊಸೈಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಆಚೆ ಇರೋದು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ನೋಡ್ಕೊಡ್ತಾರೆ ಸೇಫ್ಟಿ ನೋಡ್ಕೊಡ್ತಾರೆ ಸೊ ನಾವು ಅಲ್ಲೇ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಲಿ ಸೋಷಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್ ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್ ಸೊ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ನೀವು ಹೇಳಿ ಸರ್ ಈ ಥರ ಕೆಲಸ ಮಾಡಲೇಬಾರ್ದು ನೀವೆಲ್ಲ ಜೊಮ್ಯಾಟೊ ಡೆಲಿವರಿ ಫುಡ್ ಡೆಲಿವರಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರ್ದು ನೀವೆಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಬಿಡು ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿಬಿಡ್ತೀವಿ ಬಟ್ ನಿಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಈ ಥರ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಸೊ ಒಂದು ಕಡೆ ನಮಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಆಗುತ್ತೆ ಒಂಥರ ತಲೆನೋವು ಬರುತ್ತೆ ಒಂಥರ ಟೆನ್ಷನ್ ಆಗುತ್ತೆ ನಮಗೆ ಏನು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಬಟ್ ಸ್ವಲ್ಪ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಆಗಿತ್ತು ಇವತ್ತು ಸೊ ಅದೇನೇ ನಿಮ್ಮ ನಮ್ಮ ಫಾಲೋವರ್ಸ್ಗೆ ನಮ್ಮ ಏನೋ ವ್ಯೂವರ್ಸ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸೊ ಈ ಥರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇರುತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಏನಂದರೆ ಜಬ್ ಮುಜೆ ಪಕಡಾ ಥಾ ಉನ್ ಲೋಗ ಮತಲಬ್ ರುಕಾಯಾ ಥಾ ಉನ್ ಲೋಗ ಮೇರಾ ಗಾಡಿ ಕಾ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಲಿಯಾ ಮತಲಬ್ ಗಾಡಿ ಕಾ ಜೋ ನಂಬರ್ಸ್ ಲಿಖಾ ಉನ್ಕಾ ನೋಟ್ಬುಕ್ ಮೇ ಮೇರಾ ನಾಮ್ ಪೂಛಾ ಮೇರಾ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಪೂಛಾ ತೊ ಮೇನೆ ಜೋ ಹೈ ವೋ ಟೈಮ್ ಬತಾ ದಿಯಾ
बाद में सोच रहा हूँ कि मेरा अपना जो मोबाइल नंबर है वो सही बताना सही था या फिर गलत था। तो बाद में सोचा अगर गलत रहेगा भी, मतलब अगर मैं बोल के कुछ गलती भी कर दिया तो कुछ नहीं, क्योंकि हम सच सच जो है, जो ऑनेस्ट रहो और जो सच है, ठीक है ना, सच सच बोले तो जो राइट है, जो रॉन्ग है अब नहीं करो, मतलब लायर मत बनो, झूठ मत बनो, सच के साथ खड़े रहो, जो भी कुछ किए हो सच के साथ खड़े रहो, कुछ प्रॉब्लम नहीं है, कोई इशू नहीं है। ऐसे हो सकता है आने वाले दिन में अगर आप कुछ गलत भी बोल देंगे तो गलत के साथ कोई चीज अच्छा नहीं होता, गलत गलती है, और लायर के साथ जो लायर लाइंग करते हैं, मतलब झूठा बात बोलते हैं, कुछ अच्छा नहीं होता। तो लायर मत बनो, सच बताओ, अपना जो मोबाइल नंबर बताओ, और क्या उन लोग तो कुछ छोड़ देंगे, बोलेंगे ऐसा मत करो करके अब छोड़ देंगे। तो ऐसा क्या है कि हम लोगों का पुलिस वाला क्या बताया था कि न्यू वाला तगड़ा, और मतलब हम लोग लेके लेके उसको दे रहे हैं कस्टमर को, तो कस्टमर को जस्ती हमने मजाक भी दिया कि मने से बिटते रहो ऑर्डर मारता रहता। सो इतना इला कस्टमर भूख मरता रहे, कस्टमर ऑर्डर मारता रहे, सो आज मेरे नवाला तगड़ा पड़ती हुई। सो गाइस इस वीडियो में मेरा ऐसी कुछ एक्सपीरियंस बताना था कि जो भी कुछ हुआ था उसके बाद दो तीन और भाई बोला के पकड़ा था, उन लोग को एक बार छोड़ दिया। एक बात तो है कि आप लोग जो है पेट्रोल करो, कि कहीं कहीं मैंने बहुत सारे जगह में देखा हूँ लेडीज जेंट्स बैठ के सिगरेट पी रहा है, मान्यता टेक पार्क के अंदर बैठ बैठ के सिगरेट पी रहा है, रास्ते में बहुत सारे लोग मास्क नहीं है ऐसा ही घूम रहा है। तो आप लोग पेट्रोल कर सकते हो, पुलिस वाला जो है ना पेट्रोल कर सकते हो, इधर उधर घूम के उन लोगों का टाइट कर सकते हो, बट जिन लोग सच में जरूरत के लिए काम कर रहा है, एक डेंजर वाला को जब जिसको उसको पकड़ा था उसको बोला नहीं ये ना नहीं ना नहीं कर्नम कर्नम दौड़ तेरा इधर दौड़ तेरा सर कंपनी और हंगे मारी जाए डेंजर कंपनी और हंगे मारी जाए। सो निम्के डेंजर कंपनी होते इतना इतना खाली स्कोरबिल्ले बढ़ दो था डेंजर कंपनी और स्टॉप मारी जोमेटो कंपनी और स्टॉप मारी हेली न्यू वाला डिलीवरी मार बार दो 10 to 5 तक का, 10 to 6 तक का नाइट कैफे टाइम वाले वन डिलीवरी मार बार दो। सो ना वो वाला और हंगे मारते हैं ना वो हंगे मारते हैं। सो इतना इवत्तु एक्सपीरियंस, आज का एक्सपीरियंस ऐसा ही था, जब पकड़ा था जब बात कर रहा था ऐसा ऐसा, मतलब ऐसा ही जब बोल रहा था कि मुझे बहुत ही खराब लग रहा था, बहुत ही खराब लग रहा था कि एक तो हम कस्टमर जो है हमें कुछ मतलब क्या बोले एक अप्रिशिएट नहीं करते कि इतना तकलीफ करके उन लोग घर में है और हम लोग रात में जाके उनको डिलीवरी दे कर रहे हैं, कोई कस्टमर तो हमें अप्रिशिएट नहीं करता है कि चलो हाँ थैंक यू भाई आपने दिया है करके, आप लोग हो इसलिए हम घर में आराम से बैठ के खाना खा पा रहा है, 5 स्टार का जैसा मजा पा रहा है घर में, मतलब मंगाता ही तो है 5 स्टार वाला खाना ना, थोड़ी रोड का खाना मंगाता है ऐसे नहीं मंगाता है। तो आप लोग हो इसीलिए हम लोग बाहर अंदर घर में बैठ के आराम से सेफ्टी के साथ खाना खा रहे हैं, ऐसे तो कोई भी कस्टमर हमें अप्रिशिएट नहीं करता। दिन का अगर 20 कस्टमर के पास जाओगे शायद एक कस्टमर आपको बोलेगा थैंक यू भैया इतना तो बोलेगा, मगर 19 कस्टमर आपको कुछ भी नहीं बोलेगा, उल्टा आपके ऊपर चिल्लाएगा अगर कुछ प्रॉब्लम हो गया तो, ये नहीं है ಸರಿಯಾಗಿ ತಗೊಂಬರಕ್ಕಾಗಲ್ಲ ನಿಮಗೆ ಅಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ನಿಮಗೆ ಅಲ್ಲ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲ ನಿನ್ನೆ ಅಲ್ಲ ಏನು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ ಈ ಥರ ತಗೊಂಬಂದಿರಾ ಈ ಥರ ನಡ್ಕೊಂಬಂದಿರಾ। ಸೊ ಈ ಅಂದರೆ 19% ಕಸ್ಟಮರ್ ಏನಂದರೆ ಅಂದರೆ 99% ಕಸ್ಟಮರ್ ಏನಂದರೆ ಯಾರು ಅಪ್ರಿಷಿಯೇಟೇ ಮಾಡಲ್ಲ, 1% ಕಸ್ಟಮರ್ ಇರ್ತಾರೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಭಯ್ಯ ಆಪ್ನೆ ಲೇಕೆ ಆಯಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಸೊ ನಮಗಿರೋ ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಮಗಿರೋ ಸ್ವಲ್ಪ ಯಾರಾದರೂ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡಲಿ ಈ ಥರ ಟೈಮಲ್ಲಿ, ಈ ಥರ ಲಾಕ್ಡೌನ್ ಟೈಮಲ್ಲಿ, ಈ ಥರ ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂ ಟೈಮಲ್ಲಿ ಅವರು ನಮಗೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಕಷ್ಟವಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಖುಷಿನೂ ಅವರು ಇಲ್ಲ, ಗೌರ್ಮೆಂಟು ಖುಷಿ ಇಲ್ಲ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಮ್ಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ, ಬಟ್ ಈ ಕಡೆ ಒಂದು ಕಡೆ ನೋಡಿದ್ರೆ ಏನಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಾ ನಾಳೆಯಿಂದ ನಾನು ಗಳಿಸಿ ಮಾಡ್ತೀನಿ। ಸೊ ಈ ಥರ ಎಸ್ ಎ ಮೇರ ವಿಡಿಯೋ ಆಪ್ ಸಭಿ ಕೆಲೇ ಥಾ ಜೋ ಬಿ ಡೆಲಿವರಿ ಬಾಯ್ಸ್ ಮೇ ಕಾಮ ಕರ್ತೆ ಹೋ, ಡೆಲಿವರಿ ಬಾಯ್ಸ್ ಕೆಸೆ ಕಾಮ ಕರ್ತೆ ಹೋ, ಸ್ವಿಗ್ಗಿ ಮೇ ಜೊಮೆಟೊ ಮೇ ಡ್ಯಾಂಜೊ ಮೇ, ತೊ ಆಪ್ ಲೋಗೋ ಕೆಲೇ ವಿಡಿಯೋ ಥಾ, आप लोगों के साथ भी ऐसा हो सकता है, और कोशिश करो यार, मैं तो बोलूँगा कोशिश करो रात को 10 बजे तक काम करके छोड़ देने का, क्योंकि जितना दिन तक ये गवर्नमेंट का मतलब है जो भी कुछ है ये नाइट कर्फ्यू जो भी कुछ है उतना दिन तक काम नहीं करेंगे तो बेहतर होगा मेरे हिसाब से। सुबह से काम करो, सुबह में जल्दी ऑन करो, रात को 10 बजे तक काम करो, उसके बाद घर चले जाओ रिटर्न, तो क्या कर सकते हैं। बट आज मैंने देखा कि रोड में बहुत सारे लोग कम भी था, जो भी हमारा जोमेटो वाला है ना, जोमेटो वाला आदमी स्विगी डेंजो आदमी कम ही था, ज़्यादा तो नहीं था। मैं भी आ रहा था कितने बजे, मैं भी आ रहा था शायद 12 बजे, 12:30 बजे मैं रिटर्न आ रहा था घर में, तो रोड में डिलीवरी बॉयज बहुत कम था। बहुत सारे लोगों का डर भी हो चुका है, बहुत सारे लोगों का डर खुद का डर हो चुका है कि जैसे कोरोना बढ़ रहा है वैसे हमारा कुछ ना हो जाए, तो हमारा खुद का भी डर है, उसके साथ साथ पुलिस वाला का कॉप का भी प्रॉब्लम है, डर है। तो एक काम करो, अगर आप डर में काम करना नहीं चाहते हो, डर से आपको डर लगता है, तो आप काम करो
इसको मानो, गवर्नमेंट का जो रूल्स है इसको मानो, 10 बजे तक बंद कर दो काम, उसके बाद सुबह में फिर से ऑन करो, उतना ही कर सकते। बस गाइस इस वीडियो में इतना ही था, उम्मीद करूंगा जो वीडियो का टॉपिक था वो पसंद आया होगा, और गवर्नमेंट अथॉरिटी से जो भी इस वीडियो को देख रहे हो प्लीज वीडियो की इस वीडियो को फास्ट सेकेंड इन दर इष्टदंग नोड़ी सर, नानु अगेंस्ट मतलब ऐन एक्सपीरियंस आगते इवतु आ एक्सपीरियंस नम व्यूवर्सोस्कर फॉलोअर्सोस्कर हेल्दी अस्टे सर। थैंक यू गाइस फॉर वाचिंग दिस वीडियो, कीप लर्निंग एंड कीप टीचिंग। थैंक यू, बाय बाय।